आता आपल्याला आहे ना की आपण कोरोना शिकत होतो या अगोदर, तर आपण लास्ट वीकला सांगितलं होतं की आपल्याला आता मेन जे काम असतं ते सगळे कशामध्ये करतात, कॅनवा नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये करतात. पुढं बसा की पुढं बसा, आवाज नाही आहे त्यावर. बर, तर त्याच्यामध्ये पहा की आता एक कॅनवा नावाचं सॉफ्टवेअर कसं करायचं, गुगलमध्ये जायचं आणि कॅनवा असं टाईप करायचं. स्टार्टिंगपासून सांगते सगळ्यांना, कॅनवा असं आपण टाईप केलं की त्यानंतर वेबसाईट ओपन होते. वेबसाईट ओपन झाली की त्यानंतर काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर काय होतं की आपल्याला अकाउंटसाठी विचारलं जातं. अकाउंटसाठी विचारल्यानंतर काय करायचं की आपल्या जीमेलद्वारे लॉग इन करायचं. गुगलचं ऑप्शन येतं, त्याच्यात वगैरे काय करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल. ओके, जीमेलचा आय डी आणि पासवर्ड टाकून काय करायचं, आपल्याला लॉग इन करून घ्यायचं त्यामध्ये. लक्षात, आता याच्यामध्ये पहा की ज्यावेळेस आपण आता हे ओपन केलं, तर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसतंय पहा, हे दिसतंय सर, ह्यामध्ये आपल्याला काय बनवायचं पहा. समजा डॉक्युमेंट बनवायचं असेल तर डॉक्युमेंटवर मी क्लिक केलं, तर डॉक्युमेंटसाठी करू शकतो. मग आता डॉक्युमेंटमध्ये नक्की काय करू शकतो ते जर आपल्याला पाहायचं असेल तर इथं काय असतात, टेम्पलेट्स असतात. ओके, त्या टेम्पलेट्सवर जर आपण क्लिक केलं, त्या टेम्पलेट्सवर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतात पहा, वन पेज पाहिलं तर वन पेज, आणि या ठिकाणी जे टेम्पलेट्स आहेत म्हणजे त्यातनं नक्की काय करू शकतो आपण ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पहा. ते टेम्पलेट्समध्ये की समजा आपण डॉक्युमेंट घेतलं तर त्या डॉक्युमेंटमध्ये नक्की आपण काय करू शकतो तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या ठिकाणी आपण क्लिक केलं तर या ठिकाणी पहा, वन पेजचे काय आपण करू शकतो त्या ठिकाणी बनवू शकतो. ओके, समजा आता आपण सर्च करूया की आपल्याला रिझ्यूम बनवता येतो का त्यामध्ये वन पेजचा, त्यामध्ये तर आपण इथं सर्च करूया. काय आलं इथं, रिझ्यूम ऑप्शन आला. म्हणजे रिझ्यूमचे काय असतात, हे टेम्पलेट असतात वेगवेगळे. सी ऑल जर क्लिक केलं आपण तर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन येतील. क्लिक करा, क्लिक केल्यानंतर तिथं टेम्पलेट असतात, आणि नंतर जो आहे ऑप्शन तो आहे की आपल्याला त्यामध्ये चेंजेस कसे करायचे. ओके, आता आपण काय केलं की या ठिकाणी टेम्पलेट घेतले, टेम्पलेट घेतल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येतात आणि ते काय करायचं, आपण त्यामध्ये चेंजेस करून घ्यायचे. ओके, तर काय करायचं हे एक एक ऑप्शन त्या ठिकाणी येतात. आता आपल्याला काय करायचं परत, आता इथे फॉर्मवर क्लिक करा. फॉर्मवर क्लिक केल्यानंतर इथे डॉक्युमेंट पाहिलं, त्यानंतर व्हाईट बोर्ड, प्रेझेंटेशन, सोशल मीडियामध्ये काय बनवायचं, व्हिडिओ, प्रिंट, वेबसाईट, तर इथं काय केलं वेगवेगळे स्वतःचं साईज घ्यायचं असेल तर या ठिकाणी ऑप्शन येतो कस्टम साईज. आता या कस्टम साईजमध्ये जर आपण गेलं तर नक्की आपल्याला जे बनवायचं तर त्याचे काय असतात, वेगवेगळ्या साईज असतात. ओके, तर आपण सोशल मीडियावर जायचं म्हणलं तर सोशलवर आपण गेलो, जर आपण मी इथं आता पहा क्लिक म्हणजे माऊस नेतोय, तर माऊस नेल्यानंतर या ठिकाणी इंस्टाग्रामचे पोस्ट बनवायचे आपल्याला, तर या ठिकाणी पिक्सलमध्ये साईज येते खाली आलं, 1080x1080 ही कशी साईज झाली, इंस्टाग्राम पोस्ट. ओके, फेसबुक पोस्टमध्ये आलं तर साईज काय आली त्याची, 900x788. स्टोरीची काय साईज आली, 1080x1920. व्हॉट्सअप स्टेटसला 1080x1920. फेसबुकचं कवर बनवायचं आहे म्हणजे वरचं जे असतं ते, त्याची साईज किती आली, प्रत्येकाची साईज जर पाहिली कशी आहे वेगळी आहे ना, मग
आपल्याला काय करायचं की पहिल्यांदा की आपल्याला काय बनवायचं आणि कशासाठी बनवायचं याचं आपल्याला माहिती पाहिजे की कश कायसाठी बनवायचं आपल्याला. आणि त्यानंतर मग आपण काय करायचं की ते एक्झॅक्ट साईज घ्यायचे तिथं. ओके, आता साईज नंतर पण चेंज करता येते, पण नंतर जर चेंज केलं तर काय होते ना आपले जे काय आपण डिझाईन बनवली ते परत आपल्याला ॲडजस्ट करायला लागू शकते, किंवा हे जे आपल्याला काय लागेल प्रो व्हर्जन लागेल ते प्रो व्हर्जनमधनं आपण काय करू शकतो नंतर पण साईज चेंज करू शकतो. पण ते आपल्याकडे नाही आहे, आता आपण प्रीमवालं व्हर्जन काय करणार आहे यूज करणार आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला काय बनवायचं आहे ते बनवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे ना अगोदर त्याची साईज माहीत असणं आवश्यक आहे. आणि जर एखाद्या गोष्टीची साईज तुम्हाला माहीत नसेल तर काय करायचं, कुठं सर्च करायचं, गुगलवर गुगलवर जायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं साईज सर्च करायची. समजा आपल्याला व्हिजिटिंग कार्डची साईज माहिती नाही, मी इथं गेलो गुगलवर व्हिजिटिंग कार्ड साईज, इन आता इथं पिक्सलमध्ये आहेत, मग आपण काय करणार पिक्सलमध्ये. ओके, एक हजार पन्नास आणि सहाशे, मग आपण इथं जायचं कस्टम साईज मध्ये यायचं. आता 1050 काय हाईट आहे का विड ते विड आणि किती 600 आणि इथं काय आहे पिक्सल पाहिजे, पिक्सल आहे इंचेस आहे मिलीमीटर आहे का सेंटीमीटर, असं नाही की पिक्सल मधलंच पाहिजे. आपण इंचेसमध्ये सर्च केलं तर काय इंचेसमध्ये लक्षात सेंटीमीटरमध्ये गेलं सेंटीमीटरमध्ये. आणि इथं क्रिएट आणि वर क्लिक केलं आपण समजून जाणार आहे. आपलं ब्लँक पेज झाला लक्षात. आता ब्लँक पेज झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय करायचं, आपल्याला डिझाईन करायचं. ओके, आता फर्स्ट ऑप्शन काय पाहिलं आपण, आता काय शिकलो आपण, साईज शिकलो, साईज हां, आणि ते पण शिकलो की प्रत्येकासाठी वेगळी साईज असते. ओके, आपण काय करतो एक पोस्ट बनवतो आणि एकच पोस्ट सगळ्या समजा व्हॉट्सअपला पण टाकतो, फेसबुकला पण टाकतो आणि इन्स्टाला पण टाकतो, ती पोस्ट जाते त्याला काही प्रॉब्लेम आहे का नाही, परंतु ती दिसताना आपली डिझाईन पहा आणि जे प्रोफेशनल टाकतात त्यांची डिझाईन कशी असते दिसताना वेगळे दिसतात ना. आता जर आपण साईज पाहिलं प्रत्येकाचे काय सांगितल्यात वेगळ्या सांगितल्यात, मग त्यासाठी जर त्या साईजचं जर आपण बनवलं तर काय होईल दिसताना तिथं परफेक्ट दिसेल लक्षात. तर साईज खूप महत्त्वाची राहते की कशासाठी बनवायचं आहे त्यामध्ये आणि तेवढ्या साईजचं आपण बनवायचं, त्यानंतरच काय होतं की ते सगळं व्यवस्थित दिसतं. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो बा की काय जण बरेचसे गोष्टी काय जण डेस्कटॉपवर म्हणजे लॅपटॉपवर यूज करतात, काही टॅबवर यूज करतात, काही मोबाईलवर यूज करतात, तर मोबाईलमधील संख्या जास्त आहे का नाही, नंतर टॅब किंवा मग आपलं डेस्कटॉप येतं, तर मग अशा सगळ्या ठिकाणी स्क्रीन कशी आहे एकसारखी आहे का नाही, स्क्रीन कशी आहे वेगवेगळी, मग अशा स्क्रीन काय होईल एका ठिकाणी चांगलं दिसणार एका ठिकाणी चांगलं दिसणार नाही. मग असं करण्यासाठी काय करायचं की आपल्याला ज्यांची जी स्टँडर्ड साईज आहे त्यानुसार करायचं आणि त्यानुसार मग ते काय होतं की सगळीकडं ते एकसारखं व्यवस्थित आपल्याला दिसतं लक्ष झालं, ते त्या दृष्टीने आपल्याला करायचं. आणि या ठिकाणी आता आपण पाहिलं की आपल्याला जर पेज घ्यायचं असेल तर पेज घ्यायच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय येते साईज येते आणि ती साईज कशी घ्यायची आणि ते तर पाहिलं आपण, आणि साईज कोणती घ्यायची ते आपण गुगलवर सर्च करू शकतो किंवा या ठिकाणी सुद्धा काय केल्या साईज सांगितलेल्या आहेत. पहिला टॉपिक झाला साईजचा. ओके, आणि त्याच्या आधी मी सांगितलं होतं की तुम्हाला टेम्पलेट्स घ्यायचे असतील तर टेम्पलेट्स तुम्ही घेऊ शकता वेगवेगळे आहे, पण आता आपण असं तयार करतो की आपण समजा नवीन बनवतो त्यामध्ये. आता आपण काय करूया की आपला जो कोर्स आहे समजा हा ग्राफिक डिझाईन आहे का नाही, की तो आपला प्रीमधला कोर्स आहे आणि त्याला काय करायचं की आपल्याला एक पोस्ट बनवायची फेसबुकसाठी, तो आपण किंवा इथे इंस्टाग्रामसाठी आहे ते इंस्टाग्रामचे आपण काय करूया पोस्ट बनवू जो आपला कोर्स आहे त्याच्यासाठी.
आता या ठिकाणी काय आलं, मग डिझाईन आले, टेम्पलेट्स वेगवेगळे. समजा मला आता डिझाईन चे टेम्पलेट्स पाहिजे, तर टेम्पलेट्स पाहिजे असेल तर काय पहा, या ठिकाणी एक सिम्बॉल येते क्राऊनचा, आहे ना. हो, तर त्या ठिकाणी काय नाव आले, प्रो. तर प्रोचा अर्थ होतो की त्या ठिकाणी आपल्याला पेड व्हर्जन जर असतं आपल्याकडे, तरच ते आपण वापरू शकतो. तर ज्या ठिकाणी प्रो आहे ते आपल्याला वापरता येणार नाही, मग आपल्याला फ्रीवालं पाहावं लागेल त्यामध्ये. ते या ठिकाणी आहे का ते, नाही, म्हणजे वापरू शकतो आपण. हा लक्षात, मग असं पाहायचं वेगवेगळे टेम्पलेट. हे मला वाटलं, हे मी घेतलं, हे ठिकाणी काय आलं, ते आलं. ओके, पण आता आपण काय करूया की आपल्याला सगळं नवीन बनवायचं आहे, मग आपण चिन्ह काय मी डिलीट करतो सगळं. परत डिझाईनमध्ये जातो मी. हे वेगळं आहे. ओके, हे नको आहे असेल तर मी डिलीट करू शकतो, डिलीट होईल. हे नको आहे मला, ते मला स्वतःला बनवायचं. ओके, त्यानंतर इथे डिझाईन होता, डिझाईन नको आहे मला. आपल्याला काय करायचं, बॅकग्राऊंड घ्यायचं. मी इथे मी काय आलो, एलिमेंट्समध्ये आलो. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर या ठिकाणी जर क्लिक केलं, सगळ्यात पहिल्यांदा पहा की आपण सोशल मीडिया स्टेप लिहून घ्या वाटलं असतं, परत असं नको व्हायला. सोशल मीडिया, सोशल मीडियानंतर आपण कशामध्ये आलो, इंस्टाग्राम. इंस्टाग्राममध्ये आल्यानंतर आपण आलो, तर आल्यानंतर इथे ॲटोमॅटिक लेफ्ट साईडला ओपन झाले टेम्प्लेमेंट्स. ओके, टेम्प्लेमेंट्स नको आहे. इथं आपण आलो एलिमेंट्समध्ये. आता एलिमेंट्समध्ये आल्यानंतर या ठिकाणी पहा, फ्रेम, ॲरो, लाईन, लोगो, सर्कल, शॅडो, स्क्वेअर, आहे का ऑप्शन, आहे ना. तर मग आपल्याला काय पाहिजे ते सिलेक्ट करायचं. आता मला काय पाहिजे की समजा आता ग्रेडियंट पाहिजे मला, ठीक आहे. त्यावर क्लिक केलं, ग्रेडियंट म्हणजे काय पहा, की या ठिकाणी एकापेक्षा जास्त कलर करून काय केलेले असतात, बॅकग्राऊंड तयार केलेले असतात. ग्रेडियंट ब्लॅक, इथं मला काय करायचं, डार्क वाला पाहिजे. ते सगळे ते प्रो वाले येतात, आपले प्रो वाले नको आहे. सर्च केलं ते होत नसेल, क्लिअर करा. क्लिअर केल्यानंतर तर आपण आलो, या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन येतात. जसं जसं आपण क्लिक करू तसं तसं आपल्याला ते दिसेल. आता इथं बॅकग्राऊंडमध्ये आलो,
समजा हा सिलेक्ट केला तो आला, आल्यानंतर त्याची साईज त्यासारखी करून घ्या. साईज करण्यासाठी असं आपण कॉर्नरला पण हे करू शकतो. असे वेगवेगळे आहेत, तुम्हाला कोणता आवडल आणि आवडण्यापेक्षा तिथं पहा की फ्रीवाला कोणता आहे तो पण आपल्याला करावा लागतो. तर आपलं प्रोफेशनल काम करायचं असेल तर आपण प्रो वर्जन घेऊ शकतो. हे झालं ग्राफिक बद्दल. फोटोज वगैरे काय घ्यायचे आहेत का आपल्याला त्यावरती? अरे फोटो पण बॅकग्राऊंडचे. सर्च केलेले वरती आपल्याला नको असेल तर काढून टाका. टाकल्यानंतर मग या ठिकाणी परत दुसरा ऑप्शन घ्या. आपल्याला काय घ्यायचं ते एक लक्षात ठेवा. तिथं तिथं काय असतात की ऑलरेडी आता समजा हा शेप आहे, हा शेप आला तिथं. ओके, आणि त्यानंतर जर आपण परत एलिमेंट्समध्ये गेलो आणि इथं खाली काय ऑप्शन आहे आपल्याला तोच शेप आहे आणि याच्यात. तर याच्यात आणि याच्यात काय फरक असतो? थोडासा काय दिसतो फरक याच्यात आणि याच्यात? याच्या मदतीने काय करू शकतो आपण? काय करताय? शेप काय आपल्याला कशासाठी दिले? शेप. आता शेपमध्ये गेल्यानंतर इथं काय ऑप्शन? कमेंट. तिथं काय ऑप्शन आहे? डुप्लिकेट. कॉपी, कॉपी स्टाईल, डुप्लिकेट, डिलीट आणि लेअर. लेअर पुढं मागं पुढे घेणे, अलाइन टू पेजच्या दृष्टीने. लिंक, लॉक, अनेबल क्लिक को. ओके, याच्यामध्ये आलो. सगळे तेच ऑप्शन आहे आपल्याला. तिथं मी क्लिक केलं इथं कलरचा ऑप्शन आला. मी इथं कलरवर क्लिक केलं, कलरवर क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन ते आले. आले कलरचं. वेगवेगळे कलर तुम्ही काय करू शकता त्यामध्ये असे घेऊ शकता. आणि याच्यापेक्षा जर वेगळे कलर घ्यायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी इथं क्लिक करा ॲड न्यू कलरवर. ॲड न्यूवर क्लिक केलं तर इथं पाहिजे तसे कलर काय होतात आपल्याला घेता येतात. आणि हा पॉईंट असतो. आता ह्या पॉईंटमध्ये हे कलर आहेत, समजा ब्लूमध्ये पाहिजे तर इथं क्लिक करा तर मग इथं हे कलर येते आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही कलर काय करू शकता असे चूज करू शकता वेगवेगळे.
ऑल त्यान ग्राफिक फोटोज मध्ये आलं तरी फोटोज मध्ये काय असतात की त्या ठिकाणी असे हे ऑप्शन व्हिडिओ मध्ये आलं तर व्हिडिओ मध्ये हे आहेत पण इथे प्रो जास्त दिसतात आपल्याला यूज नाही होणार. शेप मध्ये आलं तर आता शेप मध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत जसं आपण वर्ड मधले पाहतो शेप तर तसे शेप आहे तिथं. ऑडिओ ऑडिओची गरज नाही आपल्याला. आता हे वेगवेगळ्या फ्रेम आहेत चार्ट आहेत. आता ओळख करून दाखवतो मला वेगवेगळी. आणि ज्यावेळेस मी शेप वर क्लिक करतोय तिथं बघा रेक्टॅंगल शेप म्हणलं तिथं ऑप्शन येतो. तो काय करायचा पुढचं सर्च करताना तो ऑप्शन काढून टाकायचा आणि मग पुढचा ऑप्शन घ्यायचा. मग तो जो ऑप्शन असेल तर काय होतं आपल्याला आता या ठिकाणी प्रो साठी आहे पहा आणि शेप आपण रेग्युलर यूज करू शकतो. सी ऑल केलं तर त्यातले सगळे ऑप्शन काय होतील आपल्याला दिसतील ॲरो मध्ये. आता शेप मध्ये आलो शेप मध्ये काय पाहतो आपण ॲरो लक्षात. आणि जर तुम्ही परत दुसरा ऑप्शन पाहायला गेले तर तिथं काय होतं की आपल्याला प्रॉब्लेम येतो. मग त्याकरता काय करायचं आधीच क्लिअर करा. आता व्हॉट्सअपचे लोगो आहेत पण आता जर पाहिलं व्हॉट्सअपचा लोगो वापरायचा पण सगळे कसे आहेत आता शेवटचे जे आहेत रेग्युलर वाटतात ते कसे आहेत प्रो आहेत. खाली झालं तर ते काय प्रीवाले. आता आपल्याला घ्यायचं तर घेऊ शकत नसेल तर आपण काय करू शकतो की आपण अपलोडमध्ये जायचं ओके. आणि इथं काय करायचं आता व्हॉट्सअपचा लोगो आहे त्याला काय एवढं ते नाही आहे. आपण काय करू शकतो व्हॉट्सअप लोगो आता ते वापरता येत नाही आपण काय करणार. अजून व्हॉट्सअप लोगो सर्च करा. हा लोगो पाहिजे या लोगोवर क्लिक केलं मी. आणि राईट क्लिक करा. राईट क्लिक करून काय करायचं सेव्ह इमेज ऍज. त्यानंतर इथं पाहिजे इथं काय ऑप्शन आला जेपीजी इमेज. तर तो जेपीजी इमेज काय झालं पाहिजे आणि ऑप्शन आला पाहिजे तिथं. त्यानंतर तुलो आपल्याला इथं घ्यायचं आहे अपलोड फाईलमध्ये यायचं. मग असे आपण क्लिक केलं तर अपलोड फाईल इमेज वर केलं तर आता अपलोड फाईल. अपलोड फाईल आल्यानंतर कुठं सेव्ह केला आपल्याला माहिती पाहिजे. त्यावर क्लिक करा. ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तो आता आपल्याला काय पाहिजे की ते व्हाईट बॅकग्राऊंड नको आहे आपल्याला ओके. तर व्हाईट बॅकग्राऊंड नको असेल तर या ठिकाणी एक ऑप्शन येतो बीजी रिमूव्ह. पण त्या ठिकाणी काय दाखवलंय प्रो दाखवले ना. प्रो दाखवले याचा अर्थ वापरतेन का आपल्याला तसं ते नाही ना. मग आपण काय करू शकतो दुसरा एक ऑप्शन असतो बीजी रिमूव्ह ओके. रिमूव्ह बीजी नावाची साईट आहे. रिमूव्ह बीजी बीजी म्हणजे बॅकग्राऊंड ओके. लिहून ठेवा. या ठिकाणी अपलोड इमेज करायची तुम्हाला पाहत आता हा फोटो आहे पहा ओके. आता फोटो काय करतो मी अपलोड करतो.
काय आलं त्याचं बॅकग्राऊंड लगेच निघून गेलं, बॅकग्राऊंड निघून गेलं तर गेलं, शिवाय आपल्याला HD आपण काय करू शकतो आता डाउनलोड करू शकतो. पण बॅकग्राऊंड द्यायचे आपल्याला, बॅकग्राऊंडमध्ये आलो मी, बॅकग्राऊंड जे होतं ते नको आहे मला, मी दुसरं बॅकग्राऊंड चूज करू शकतो. तर मग आता दुसरं बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला पाहायचं, किंवा इथे कलरचा ऑप्शन आहे, कलरवर क्लिक करा. समजा ID साईज फोटो आपण बनवतो पहा, तर त्यावेळेस असा फोटो काढायचा मोबाईलमध्ये, रिमूव्ह VG साईटवर जायचं, रिमूव्ह VG साईटवर गेल्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंड करायचं आणि या ठिकाणी आपल्याला कलर घ्यायचा पाहिजेल. शक्यतो आता डार्क ब्लू हा वापरला जातो बॅकग्राऊंडला, आणि गव्हर्नमेंटचं काम असेल तर व्हाईटमध्ये वापरायचं. ठीक आहे, असं तर ते आपण हा केला आणि तो आपण डाउनलोड करू शकतो. परंतु आपल्याला कलर नको आहे, आपण डन करूया आणि तो डाउनलोड करू. आता डाउनलोड केल्यानंतर तसं आपण पुन्हा रिमूव्ह बॅकग्राऊंडवर आलो. तर काय आलं ते बॅकग्राऊंड येत होतं ते काय आलं आता निघून गेलं हा लक्षात. तर अशा पद्धतीने करू शकतो. त्यानंतर हे ऑलरेडी आपल्या क्लासचं आहे, त्यामुळे आता मी काय करतो की असं आपण टाईप करू शकतो. पण मी आता काय केलं, आपण असं एक बनवून घेतलं ऑलरेडी, हे आपल्याला लागणार नाही पण हे माहितीसाठी मी फक्त दाखवलं. हे आपल्या क्लासचं आहे म्हणून आपण हे ऑलरेडी बनवून घेतलं आहे, असं लावू शकतो. शाले वेगवेगळे शेप वगैरे आपण घेऊ शकतो त्यामध्ये. हा लोगो आहे ऑलरेडी. हा इथं ठेवला आणि त्यानंतर मग आता टेक्स्टमध्ये यायचं. टेक्स्टमध्ये आल्यानंतर या ठिकाणी काय करायचं, वेगवेगळे फॉन्ट टाईप आहे. इथं जर गेलं तर कसं येते, ते डिझाईन केलं पण हे काय होतं की बसत नाही व्यवस्थित. ह्याची एक तर साईज कमी जास्त कशी करायची ते पहा. हे जे नाव सेपरेट आहे आणि हे सेपरेट आहे, यावर मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला वेगवेगळे ऑप्शन दिसता येईल. तर हा जो फॉन्ट आहे
तुम्ही पहा असं चेंज करू शकतो. ठीक आहे, आणि त्याची साईज वाढवायची, साईज वाढू शकतो. बोल्ड करायचं, बोल्ड कलर चेंज करायचा, त्याला त्याचा कलर चेंज करू शकतो. चेंज करायचं असेल त्याला काही स्टाईल द्यायची असेल, इफेक्ट तसं इफेक्ट आहे, फक्त त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे तसं घेऊ शकतो. त्यानंतर थिकनेस, माग बॅकग्राऊंड शॅडो असेल, शॅडो राऊंड त्याचा स्प्रीड किती झाला पाहिजे तो ट्रान्सपरसी त्या बॅकग्राऊंडची, त्या बॅकग्राऊंडचा जो कलर आहे त्याची ट्रान्सपरसी किंवा वेगळा पाहिजे असेल तर वेगळा असेल. त्यानंतर इथं ठेवलं मी असं किंवा मला काय असं सिम्पल पाहिजे हे नको आहे मला, क्लिक केलं डिलीट. आणि इथं ॲड हिडिंगवर होतं तर मी सिम्पली ॲड हिडिंग केलं आणि त्यामध्ये मी काय करायचं की मला घ्यायचं केल्यानंतर इथं परत परत कलरचा ऑप्शन आला, कलरवर इथं क्लिक करा, इथे घेऊ शकता. आणि त्यानंतर परत ट्रान्सपरन्सी म्हणलं तर त्याप्रमाणे काय होतात डार्क वगैरे करता येतात. आणि इफेक्ट म्हणलं की परत ओके हे नाव आलं असं. त्यानंतर ग्राफिक डिझाईन इथं सिलेक्ट केलं आणि त्यामध्ये मला काय होतं की त्याचे जे अंतर आहे लेटरमध्ये तर ते कमी जास्त करायचं असं, कमी जास्त असं करू शकतो मी शब्दांमधलं अंतर. ओके, त्यानंतर लाईन पेसिंग म्हणजे काय होतं की तो जे अंतर होतं हे जास्त येत होतं, मग ते अंतर मला कमी करायचं. मग मी ते लाईन पेसिंगमध्ये गेलो आणि थोडंसं अंतर मी काय केलं कमी केलं. ओके, कमी केल्यानंतर परत इथं काय असतात की अलाइनमेंट असतात. अलाइनमेंटमध्ये कसं आलं की सेंटर अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, लेफ्ट अलाइनमेंट, त्यानंतर जस्टिफाय, हे आपले अलाइनमेंट आहेत. ओके, तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही ते घेऊ शकता. नंतर नाव सिलेक्ट केलं ग्राफिक डिझाईन, त्याला जर आपल्याला काही इफेक्ट द्यायचा असेल तर इफेक्टमध्ये या परत आणि इफेक्ट देऊन नाव वेगळं घ्या असं. आणि आता बॅकग्राऊंड घ्यायचं आहे, बॅकग्राऊंड स्पीड कसं करायचं ते आता समजा तसा इफेक्ट नको आहे आपल्याला. आपल्याला स्टाईल लिप शॅडो पा, शॅडो इफेक्ट, शॅडो इफेक्ट आला आणि शॅडोचं डायरेक्शन पा ते पण करता येते, दिसत आहे ना. नावामध्ये चेक करा. त्यानंतर जो कलर आहे तर तो पाठीमागचा कलर दिसतोय का चेंजेस, हा कलर होता. दुसरा कलर हवा असेल तर इथं क्लिक करा, कलर कोणता हवा आहे त्यावरती क्लिक करा, तसा तो कलर तिथे येईल.
व्हाईट कलर हवा असेल तर डायरेक्ट कॉपरात क्लिक करायचं इथं असं. हेडिंग सब हेडिंग किंवा आपल्याला पाहिजे असेल तीन ऑप्शन दिले आहे बघा, हेडिंग सब हेडिंग किंवा लहान अक्षरामध्ये आपल्याला काय लिहायचं असेल तर त्यासाठी हे तीन ऑप्शन आहेत. आता याच्यामध्ये अजून काय करू शकतो आपण, आता तुम्ही सांगा. आता इथपर्यंत बनवलं याच्यात काय करता येईल आपल्याला, नाही तर काय तर मी सांगायचं तुम्ही झोपा काढायचं असं व्हायचं असं दिसायला लागले. त्याच्यात काय करू शकता, आता येतं ऍड झालं आपल्याला, अजून काय करता येईल ऍड मध्ये काय टाकता येईल अजून. काय करू शकतो अजून, अरे तुम्हाला डिझाईन करायचे ना, आता काय करू शकतो आपण. समजा मी अशी ॲडव्हर्टाईज टाकली तर आता तुम्ही तुम्हाला काय काय प्रश्न पडतील. समजा ॲडव्हर्टाईज पाहिली एवढंच टाकलं मी आता, समजा मागायचं पण होतं ॲड पाहिलं तुम्हाला काय प्रश्न पडतील सांगा बरं. आता ते तर टाकतोय मी आता ते सोडून, ते आता मी काय आलं ते जास्त होत होतं म्हणून आत्ता आपण टाईप करणार ते जरा व्यवस्थित नव्हतं. इथे जर क्लिक केलं तर इथं पॉइंट असतात, दाखवण्यासाठी तुम्हाला ओके पत्ता ऍड्रेस झाला. आता एवढी ॲडव्हर्टाईज टाकली मी अजून पहा ही ॲडव्हर्टाईज वाटते का तुम्हाला की ही ॲडव्हर्टाईज अशी म्हणजे आकर्षित आहे, काय केलं पाहिजे त्याला. काय करावं लागेल, आता आकर्षित पण वाटत नाही वाटलं पण पाहिजे काहीतरी करावं लागेल ना आपल्याला. तुम्ही सांगा ना, तुम्हाला सांगायचं फक्त की असं असं करा मग आपण ट्राय करू का होतंय का नाही ते. समजा असं वाढवलं आपण त्यापेक्षा जास्त नाही, अजून काय करताय. बॅकग्राऊंड चेंज करायचं, बॅकग्राऊंड साठी कुठं जायचं आपल्याला एलिमेंट्स फोटो. ग्रेडियंट वर क्लिक केलं तर ग्रेडियंट आहे त्यामध्ये, पण ते जे ग्रेडियंट आहे
तेव्हा पाठीमागे घ्यायचं, क्लिक केलं काय टॉपिक टाकलं पाहिजे की तुम्ही आकर्षित व्हा ना. आता समजा बघा, ॲडव्हर्टाईज टाकणार मी आहे आणि थोडक्यात काय आलंय आणि पाहणारे तुम्ही आहात आणि मला तुम्हाला आकर्षित करायचे जाहिरात पण की तुम्ही आले पाहिजे आणि मग तुम्ही का आकर्षित व्हा ते तुम्ही मला सांगा. असं तुम्हाला प्रत्येक ॲडव्हर्टाईजच्या वेळेस करावं लागेल. जर तुम्ही ॲडव्हर्टाईज करत असाल तर समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्या दृष्टीने विचार करायला लागेल की तो का आकर्षित झाला पाहिजे, है का नाही. आता आपलं माझं भाग्य असं आहे की ज्यांना आकर्षित करायचे ते तुम्ही समोर बसलेत माझ्या आणि ते तुम्हाला मी डायरेक्ट प्रश्न विचारतो आहे आता, है का नाही. भाग्य आहे ना आता तुम्ही सांगा मग मला की सर तुम्ही असं केलं तर आम्ही क्लासला येऊ शकतो असं तुम्ही टाकलं तर. बर अजून पहा कोणती पण ॲडव्हर्टाईज असेल तर त्यामध्ये एक रूल असतो पहा, ॲडव्हर्टाईजचा रूल. इथं काय सांगते पाहू पहा, बेस्ट इकडे पहा महत्वाचं सांगते. तिथं काय सांगितलं पहा यांनी, एक उदाहरण दिलं द्या. आता जर एखाद्याला आपल्याला आकर्षित करायचं असेल तर त्या ठिकाणी काय करायला लागतं की सगळ्यात पहिल्यांदा माणूस कधी पण पाहिलं तर ज्यावेळेस तुम्ही एखादी ॲडव्हर्टाईज पाहता तर त्यावेळेस तुम्ही पाहताना काय पाहता की आपण जर ॲडव्हर्टाईज पाहत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या ॲडव्हर्टाईजवर काय चित्र आहे ते पाहतो. कधी पण पहा की कोणत्या पण ॲडव्हर्टाईजमध्ये आधी चित्र पाहतो आपण आणि चित्रानंतर मग त्या काय लिहिले ते पाहतो. लक्षात आलं कधी पण तर जे काही चित्र असतं ते खूप मेन असतं आपल्याला जे टाकणं आहे त्यामध्ये. तर मग त्या दृष्टीने आपल्याला चित्र टाकावं लागेल की आता चित्र कसं आहे की म्हणजे कसं चित्र पाहिजे ना. आता आपल्याला चित्र शोधायचं की कसं पाहिजे की ते आकर्षित वाटलं पाहिजे त्यामध्ये. तर आपण आता प्री कोर्स टाकतोय मग प्री कोर्स किंवा जर एखाद्या आश्चर्यचकित होतो एखादा व्यक्ती नाही का तर मग त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये आश्चर्यचकित होणे काय म्हणतात. असं पूर्ण मी सर्च केलं ओके. तर मग असे काय आले इमेजेस तिथं आले का. कोणतं वाटतंय आता तुम्ही सांगा ना. 1, 2, 3, 4 वरचे सांगा जास्त नको आपण. 3 नंबर ओके.
सेव इमेज एज करा. ते करताना इथं काय आलं करू शकत नाही आपण, आहे की नाही? काय झालं की काय वेळेस आपण सेव इमेज एज केलं तर त्या ठिकाणी जी पी जी ऑप्शन येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून त्याला आपण काय केलं की मी आपण डाउनलोड करायला गेलं की त्याची फीज असते पण किती आहे फीज? इथं फोटो अपलोड करायचा आहे, इथं ऑप्शन असतं अपलोड अपलोड. डाउनलोड मध्ये असं किती फरक पडला इमेजमध्ये? पडला ना? पडला का? चला कलर कोणता पाहिजे ना आता? हा चांगला पाहिजे ना? असे कलर ठेवायचे की जे ते पण सांगतो तुम्हाला. ब्लॅक, येलो, ब्लू, रेड हा कोणता आहे? पहा दिसते का म्हणतात कलर कॉम्बिनेशन बोलला तर त्या प्रमाणात आपण कलर जे वापरायचे असतात ते कलर कॉम्बिनेशन असं असतं. शि वेगळे असे कलर वापरायचे ते अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. ओके आता हा जो आपण वापरलाय तो मॅच होतोय त्याला. समजा हा थोडासा डार्क आहे आणि हा येलो आहे, किंवा येलोच्या ऐवजी आपण व्हाईट वापरू शकतो. ओके पण येलो त्यातल्या त्यात चांगला वाटतंय.
त्यानंतर तिथं मग हा कलर थोडासा वेगळा पाहिजे, मग याला आपण काय करू, याला व्हाईट करूया असं. आता कारण हिचा पण काय होतं, तिच्या ड्रेसला पण हा मॅच होते आणि इमेज थोडीशी मोठी घेऊ. आणि त्यानंतर आता परत टेक्स्टमध्ये आलो, थोडंसं मी लहान याच्यामध्ये सिलेक्ट केलं, त्यानंतर इथं लिस्ट ऑप्शन असतं. थोडक्यात आपण बुलेट जे शिकलो होतो ना, बुलेट अँड नंबरिंग, ते येतं इथं. वाटतंय का प्रोफेशनल जरा? हां, म्हणजे आपण अगोदर पण काय केलं ते टाकलं होतं त्यामध्ये माहिती सगळी आहे का नाही, पण आत्ता फक्त आपण एक फोटो ॲड केला आणि कलर कॉम्बिनेशन केलं. काय केलं? कलर कॉम्बिनेशन. तर कलर कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे की ते अट्रॅक्ट करतं माणसाला, आणि फोटो पण खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला फोटो पाहिल्यानंतर लगेच लक्ष येतं ना, आहे का नाही? फोटो बरंच सांगून जातो आपल्याला, मग फोटो पाहायचा. फोटो पाहिल्यानंतर मग आपण त्या ॲडव्हर्टाईजमध्ये काय करू शकतो की नक्की काय आहे त्या ॲडव्हर्टाईजमध्ये, मग माणसाची म्हणजे पाहण्याची इच्छा होते की नक्की काय आहे त्या ॲडव्हर्टाईजमध्ये. लक्षात, बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲडव्हर्टाईजवर काय होतात, आधी माणूस ॲडव्हर्टाईज पाहतात आणि मग काय करतं, डिसाईड करते की ते घ्यायचं आहे का नाही. पहिली स्टेप ॲडव्हर्टाईज आहे ना, ॲडव्हर्टाईजला पण पहिली स्टेप काय आहे मग, की ते ॲडव्हर्टाईजने लोकांना आकर्षित केलं पाहिजे, आहे का? नुसतं ॲडव्हर्टाईज करून पाहिजे ना, ॲडव्हर्टाईज केली पण लोकांना आकर्षितच करत नाही तर त्याचा फायदा नाही. अजून काय करता येईल? कॉर्नर पहा, अशी मुद्दामून साईज ठेवली अशी कॉर्नरची, जी आपल्याला करता येईल. इथं बॉर्डर असतं, परत बॉर्डर स्टाईलवर गेलं, बॉर्डर घ्यायची का विचारते, बॉर्डर घेतली मी याला. बॉर्डर घेतल्यानंतर असं करू शकतो थोडंसं, कशासाठी? कारण की ते थोडंसं वेगळं वाटावं म्हणून, जर का वाटत असेल तर त्यासाठी.
ती बॉर्डर जी येते ती कॉर्नर येत नाही आहे. आपण घेताना कॉर्नर घेतला त्याला मॅच होत नाही, म्हणजे सांगितलं फक्त की बॉर्डर घेऊ शकतो किंवा डॉटेड असं घेऊ शकतो असं थोडंसं लक्षात राहावं म्हणून की असं आहे म्हणजे घ्यावंच असं नाही असं. माझं ते जे आहे कलर बॉर्डरचा तो येत असतो, बॉर्डरचा कलर आपण इथनं घेऊ शकतो. लक्षात तर एक मी फक्त आता स्लोमध्ये शिकवलं, स्लोमध्ये काय शिकवलं की कोणता ऑप्शन आहे का गरज आहे कशासाठी लागणार लक्षात. तर याच्यामध्ये तिने आपल्याला पुढच्या वेळेस काय करायचं की मी आता मी बनवेन तुम्ही ते पाहायचं आहे लक्षात. आणि आत्ता फक्त प्रत्येक ऑप्शन घेताना सांगितलं की असं घेतलंय का घेतलंय कशासाठी घ्यायचं ते का करायचं ते काय करायचं नाही का नाही. अरे उद्या असं नव्हायला फोटो मी घेतला आणि डायरेक्ट बॅकग्राऊंड रिमोट केलं ते म्हणतात ते सर काय कसं काय गेलं ते असं न पाहायला म्हणून ते आता आपण स्टेप बाय स्टेप सगळं पाहिलं की बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह केला हे नाव कसं आलं हे कसं आलं हे लक्षात आलं ना कोणता ऑप्शन कसा आला काय केलं त्यामध्ये. आता हे डॉट डॉट पण आपल्याला घ्यायचे म्हणजे कसं घ्यायचे हा पण प्रॉब्लेम येतो ना, मग ते कसे घ्यायचे ते आपल्याला कळलं पाहिजे की हे डॉट असे घ्यायचे असतात त्यामध्ये त्यांना तर हे घ्यायचं का नाही घ्यायचं हे का नाही घ्यायचं लक्ष आलं का. अच्छा प्रत्येक गोष्टी त्यामध्ये येतात, साईज खूप महत्त्वाची आहे ती का महत्त्वाची आहे त्यामध्ये असं. अजून थोडा इफेक्टच झाला कळलं का कस काय आलंय. ह्याला अशी प्रोफेशनल ऍडव्हर्टाईज होते अशी की जे सांगायचे ते खूप गिचबिट केलं तर काय फायदा होत त्याचा होत नाही. आता काय कळलं की फ्रीमध्ये कोणता कोर्स आहे ग्राफिक डिझाईन काय काय शिकायला मिळणार ओके. अजून माहिती पाहिजे तर काय करा पुढे आहे आणि अजून माहिती ओके. ज्याला अजून खरंच माहिती पाहिजे तर फोन करेन, ज्याला गरजच नाही ते पाहून आणि सोडून देईन लक्षात. तर अशा प्रकारची ॲडव्हर्टाईज करा की पहिल्यांदा म्हणजे ॲडव्हर्टाईजमध्ये कसं असतं की एक प्रकार असं म्हणतात ही एक इमेज आहे.
आता इमेज तयार झाली आपली. तयार झाल्यानंतर ती जी इमेज आपल्याला काय करायची, डाउनलोड करायची. डाउनलोड साठी काय करायचं, शेअर. शेअर केल्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन येतात पहा खाली. सॉरी, कुठे गेला ऑप्शन, डाउनलोड. मी म्हणते कुठे गेलं, डाउनलोड. डाउनलोड आल्यानंतर मी काय सांगितले, पहा साईज चेंज करू शकतो आपण, इथं आहे ना ऑप्शन. आता जर आपण साईज चेंज करायला गेलो तर काय मागतं ते, प्रो वर्जन अपग्रेड करा म्हणून. हे का नाही माझ्याशी सांगितलं ना की आपण साईज नंतर जर चेंज करायला गेलं तर नंतर काय होतं, मग आपल्याला हे जे करायचं त्यासाठी काय करायला लागतं, आपल्याला प्रो वर्जनला. त्यामुळे मी काय सांगितलं की साईज नेहमी आपण काय करा, कशी ठेवा, अगोदर सेट ठेवा. डाउनलोड मध्ये आलो, ही झाली आपली इंस्टाग्रामची पोस्ट तयार. त्याच्यात अजून काय प्रश्न पडतोय, एक मला एक प्रश्न पडतोय जे मागाशी पण होता माझ्या डोक्यात, पण मला अजून पुन्हा की ह्या जाहिरात पाहून एक प्रश्न अजून पडतो की आपल्याला तो आत्ताच तिथं टाकणं महत्त्वाचं आहे, कोणतं करतील. पण एक प्रश्न आहे महत्त्वाचा, प्री कोर्स आहे ग्राफिक डिझाईन हे कळलं आपल्याला, अजून काय महत्त्वाचा प्रश्न आहे की जो आधीच कळला पाहिजे जाहिरातीमध्ये. हां, डेट समजा ते पण विचारू शकतात ज्याला गरज आहे. अजून हां, गुगल लिंक कशासाठी, हा ते वेबसाईट चालेल. अजून काय प्रश्न आहे महत्त्वाचा सांगा बरं, की जो आपण ॲडव्हर्टाईज पाया म्हणजे पाहण्या अगोदर तो सॉल्व झाला पाहिजे. आता समजा तुम्हाला करायचा आहे, तुमच्या डोक्यात पहिला प्रश्न काय आहे, हां अजून महत्त्वाचं आहे एकदम, की बाबा तो पाहिजे, कळलं पाहिजे ना आपल्याला, की जे करून अजून आकर्षित होतील लोक. नाही ते पण फोन करून विचारतील. अजून काय असू शकत, साधारणत प्री कोर्स कसे असतात, एवढे असतात का, तर ते महत्वाचं आहे. एका दिवसाचं आहे का दोन दिवसाचं आहे, मंथचं लांबच राहिलं पण दोन दिवसाचे. आता आपण दोन दिवसाचे प्री कोर्स ठेवले मुलांसाठी, लहान मुलांसाठी पण किती ठेवले, ते दोनच दिवस ठेवले ना, नाही का नाही. आता सारथीला बरेचसे ॲडमिशन झाले, समजा आपला जो प्री कोर्स आहे त्याला ड्युरेशन किती आहे, समजा 8 महिने जातात, म्हणजे 8 महिने फ्री शिकायला मिळतात. आता हा ग्राफिक डिझाईनचा कोर्स आपला किती महिन्याचा आहे, 4 महिन्याचा आहे ना, समजा फ्री आहे. पण फ्री किती, एका तासाचा आहे का, दोन तासाचा आहे का, एका दिवसाचा आहे का, 4 दिवसाचा आहे का, 4 आठवड्याचा आहे, ते कळलं पाहिजे ना. 4 महिने पूर्णचा कोर्स कसा येतो, फ्री असा तो एक आपल्याला एक पॉईंट आहे की फ्री 4 महिन्याचा कोर्स, 4 मंथचा आहे का नाही. तर ते 4 मंथ आहे म्हणजे डिटेलमध्ये शिकायला मिळेल, याचा एक अर्थ मागं लिहित प्रश्नाचं उत्तर काय होतं की काय होईल, एक दिवसाचा असेल तर एक दिवसात कोण शिकत नाही कसला आपण कोर्स असू द्या, आहे का नाही. बाकीचे तर असतील समजा रांगोळी फिंगोळी शिकत असतील, पण आज ते कोर्स नाही शिकू शकत, नाही का, कम्प्युटरवरचे. एक दिवस आले की डायरेक्ट तुम्ही दुसऱ्याशी डिझाईन करेल, प्रॅक्टिस गरजेचं आहे. तर मग त्या दृष्टीने मग ते एक टाकणं महत्त्वाचं की 4 महिन्याचा आहे पूर्ण, लक्षात ड्युरेशन 4 महिन्याचा आहे आणि पूर्ण फ्रीमध्ये. आता ते कुठे टाकू मी, हां फ्रीच्या तिथंच टाकायचं आपल्याला, का, कारण की वाचता नाही फ्री 4 मंथ्स ग्राफिक डिझाईन म्हणजे कोर्स समजा तो, ओके. आणि काय असं ते मॅच झालं पाहिजे, हा लक्षात त्यामध्ये, की ते पण वाचताना समोरच्याला ती लिंक लागली पाहिजे, नाही तर इथं वेगळं टाकलं तिथं वेगळं टाकलं, समोरच्याने जो वाचतो तसं ते झालं पाहिजे. टेक्स्टमध्ये आलो, त्यानंतर सब हेडिंगमध्ये आलो आणि 4 मंथ्स
तिथं आलो. तिथं आल्यानंतर हा पण आपल्याला काय करायचंय, शब्द कमी वापरायचे आहेत आणि अर्थ जास्त सांगायचे. फोर मन ड्युरेशन मोठा शब्द झाला ना, आणि ते ड्युरेशन तो तिथं मॅच नाही होणार. असं एक करू शकतो. आणि अजून एक व्यवस्था असतो की फी तशी त्याची रेग्युलर फी 4,500 आहे. आणि आता आपण कसं केलंय 0, ओके. मग त्याला एक असतं पहा ऑप्शन 4,500 आणि नाव झिरो किंवा 0 आपण देऊ शकतो. किंवा जे करताना 4,500 त्याला सिलेक्ट करायचं, इथं ऑप्शन आहे का नाही. आता ऑप्शन समजा बाकीच नको. आता आता हे पहा कस एक लाईन कशी काम करते पहा. ही जी लाईन आहे 4,500 नाव 0 फीस, ओके. आता जो आहे तर त्याच्याऐवजी मी काय केलं, फक्त हे 4,500 ते सिलेक्ट केलं किंवा बाकीचं काढून टाकू आपण. हा किंवा इथं आपण थोडस मी असं टाकू शकतो. फक्त काय केलं 4,500 होते त्याला काय केलं लाईन मारली, म्हणजे काय लक्षात आलं फ्री कोर्स आहे. फी कशी आहे तशी 4,500. पण आता कसं आहे फ्री किंवा शी इथं ठेवा. पण ते जरा चांगलं नाही सर इथं पहिल्यांदा शी करणं, त्यामुळं आपल्याला थोडंसं या साईडला चांगलं दिसेल. किंवा लोगो मला इकडे घ्यावं लागेल आणि ते तिकडे घ्यावं लागेल. हां सर्कलमध्ये पण येईन करता येईल, जसं हायलाईट करता येईन असं आहे. त्यामध्ये ते 4 मंथ येईन किंवा इथं 4 मंथ इथं जरा अगेजमेंट वाटते ते 4 मंथ इथं घ्या. चार हजार पाचशे पण आता कसं आहे फ्री ग्राफिक डिझाईन आलं सर. तर ते कमी शब्दामध्ये जास्त सांगणं. आपण काय केलं फी टाकली आणि काय केलं त्याला डॅश केलं आणि इथं काय लिहिलं फ्री. म्हणजे लक्षात आलं की 4,500 कोर्स आहे पूर्ण कसं आहे फ्रीमध्ये आणि 4 महिन्याचं ड्युरेशन आहे आणि काय काय शिकायला मिळणार आहे. हे जे बेसिक प्रश्न आहेत की जे आपल्याला पहिल्यांदा पडतील सगळ्यात पहिल्यांदा. आणि मग बाकीचे जे प्रश्न येतात नाही का, मी करू शकतो का नाही करू शकत, कोण करू शकतं, काय लागत काय नाही, त्या ठिकाणी कोणता टायमिंग आहे, असं हे बाकीचे प्रश्न आहेत जे सगळ्यांचे, ज्याला करायचे त्याला पण ज्याला नाही करायचे त्याला पण. सगळ्यांना काय नॉर्मली जे बेसिक आहे सगळ्यांना प्रश्न हा पडणार आहे. कारण की एक कॉलेजला जातं, एक कामाला जातं, एक घरी असतं, एक कुठं असतंय, प्रत्येकाला ते असणार आहे माझा टाईम आहे होणार आहे का नाही ते वेगळे येतील. कारण की त्यांचं सगळ्यांचं प्रश्नचं उत्तर त्याच्यामध्ये सॉल्व होणार नाही. आलं लक्षात, लक्ष आलं का तुम्हाला. मी खूप मोठं म्हणजे आता तुम्हाला काय व्हॅल्यू आहे त्याची काय माहिती, पण मी जे आता शिकवलं आहे ते खूप मोठं नॉलेज आहे असं माझ्या दृष्टीने. कारण की मी फक्त तुम्हाला एक पोस्ट तयार करायची नाही सांगितलं, एक व्यवसायाच्या दृष्टीने ती कशी तयार करायची, त्यामध्ये काय शब्द टाकायचे ते सांगितलं. तर मला पोस्ट सांगायची असते तर मी साधारणतः तुम्हाला 5 ते 10 मिनिटामध्ये सांगितलं असतं, किंवा तेवढं पण वेळ काय मला जास्त लागला नसतं की हे इथं टाका हे इथं टाका काय आहे का त्यामध्ये तयार करण्यासारखं, वेळ खूप जाण्यासारखं. 1 तास तर लागेल का नाही, आपले 1 सव्वा तास आता फक्त एवढे पोस्ट तयार करण्यामध्ये गेला आहे. त्यामध्ये
तर तो का गेला ते पण लक्षात घ्या, लक्षात. आणि नॉलेज किती महत्त्वाचं आहे, तुम्ही जात गेले तर आता आपण समजा गुगलवर जाऊया आणि आता आता काय बनवलं आपण इंस्टाग्राम पोस्ट. काय सांगते ते काय सांगते, 52 काय लिहिले पुढं पर पोस्ट. समजा आपण 50 पण नको पकडू, 50 कमी घेऊ आपण, 20 पकडू, $20 नाही का, किती होतात पैसे, हा $20 म्हणजे किती पैसे होतात, हा 1680 एका पोस्टचे. त्याच्यापेक्षा निम्मं करा अजून आपल्याला येत नाही, हा 500 करा समजा, 500 त्याला तर काय समज येतं, दिलं पण नाही त्याने, मिनिमम 50 ते दिले ते, ग्लोबल मार्केटचं रेट सांगितलं त्याने, है का नाही. आणि तुम्ही ग्लोबली काम करू शकता का, करू शकता का, हा करू शकता, त्यांना काय माहिती तुम्हाला येते का नाही. आता तुम्हाला काय करायचं, मी जर सांगितलं ना तशा पोस्ट रेडी करायच्या, त्या पोस्ट आपल्या प्रोफाईलमध्ये टाकायच्या, म्हणजे ते पाहताना काय करते की ह्या माणसाने हे काय केलं तयार, तुमचं काम पाडणार ना ते, है का नाही. म्हणजे आता आपल्याला अनुभव घेऊन करणार, तुम्ही हे करायचं हे जे केलं ते टाकायचं, हे काम मी केलं ते काम केलं करायचं तयार, आणि त्यात काय होईल तुमचं काम पण होईल, तुम्हाला अनुभव पण येईल. आणि ज्यावेळेस एखाद्या माणसाला काम तेव्हा करू शकतो की ज्यावेळेस तो प्रॅक्टिस जास्त करतो, प्रॅक्टिस जास्त केल्यानंतर काय असतं की त्यामध्ये त्याला कॉन्फिडन्स येतं की आता मी हे काम करू शकतो. केव्हा येणार कॉन्फिडन्स, प्रॅक्टिस केल्यावर येणार ना, तसं येणार आहे का, नाही येणार. मग आता हे असं करा, आपले कितीतरी मित्र असतील त्यांचे छोटे मोठे बिझनेस असतील, त्याला माहिती होतं आपणच तयार करायचं, त्याला द्यायचं पाठवून धर तुला, काय लहान खर्च आहे का आपल्या काय त्यात, इन्व्हेस्टमेंट आहे का, नाही आहे. आता दिवाळी आहे, दसरा आहे, नाही कोणाच्या घरातल्या नावाने पोस्ट तयार करायची दिवाळीच्या शुभेच्छा, घरातल्या नावाचा फोटो, फोटोचं पण सांगितलं तुम्हाला, फोटो घ्यायचा मॉलमध्ये जायचं रिमूव्ह करायचा, एकदम प्रोफेशनल फोटो जबरदस्त काय का त्यात, दिवाळीच्या शुभेच्छा दसऱ्याच्या शुभेच्छा होऊ शकतं नाही काय अवघड त्यात. मग ते म्हणते ते हा छान करतो बाबा, त्याचं काय बिझनेस असेल तर पुढच्या वेळेस तू कर, 50 रुपये घे, 500 रुपये मोर जाते, 50 रुपये काय काय नाही. ते तर त्यांनी 1600 रुपये सांगितलं, $50 किती होतात, 4500 आसपास जातात, म्हणजे एका पोस्टला 4500 रुपये, 4500 आपलं 50 रुपये ओके, नाही काय. आता आपण विचारू है का नाही, 50 रुपये तर घेऊ शकतो का नाही, समोरच्याला देऊ शकतो आणि समोरच्याला जर फायदा होणार असेल तर त्यामुळे मी म्हणजे तसं सांगतोय मी की आता आपण जे शिकतोय त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे. आता कोर्सची फी किती आहे, 4500 शिकतोय कसं, फ्रीमध्ये. आणि एक पोस्ट शिकवली ते कोर्सची व्हॅल्यू सांगते गुगलच स्वतः, मी सांगितले का व्हॅल्यू किती आहे, 4500 म्हणजे एकाच कोर्समध्ये तुमचे 4500 तुम्ही जे भरले नाही ते पैसे वस्तू झाले, एकाच एका तासाच्या जे काय आता लेक्चर झालं त्या आहे का ना, एक जर विचार केला तर म्हणजे जगात आता जगात असं आहे, नॉलेज अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्ट करता त्या जे रिटर्न जे असतात आयुष्यभर खूप मोठे असतात. समजा टॅलीचा एक कोर्स आहे, त्याची फी आपल्याकडे 6000 रुपये आहे, 6000 रुपये तुम्ही भरले तर तुम्ही कामाला गेल्यावर कमीत कमी पगार आपल्याला किती मिळतो, अर्थ मॅडम किती मिळतो पगार, नाही एवढं नका सांगणार, समजा 8000 मिळतं, समजा कामाला गेलं 8000 कधीपर्यंत मिळणार आहे, आणि इन्व्हेस्ट किती गेली, आलं का व्हॅल्यू लक्षात, म्हणजे एवढं रिटर्न कोणच देत नाही जेवढं एज्युकेशन देतं तुम्हाला. पण त्यासाठी तुम्हाला त्यात प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनाच काय मिळतो का, पगार नाही, कारण की ते त्यामध्ये तेवढी प्रॅक्टिस करत नाही. तुम्ही जर ठरवलं की प्रॅक्टिस करायची करू शकता, तुम्ही जर आता उद्यापासून फ्रीलान्सिंगला काय आहे तिथं पण जायचं, फ्रीलान्सिंग टाकायचं बघा, हां
फ्रीलान्सर नावाची एक साईट आहे, अपवर्क नावाची आहे, फ्युअर नावाची आहे, जी ऑल म्हणजे याच्यामध्ये चालतं वर्ल्डमध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही गेले फ्रीलान्सरमध्ये, आता दुसरं लेक्चर घ्यायचं आहे, ऑलरेडी 10 मिनटं लेट झाले. तर मी दरवेळेस सांगतो की आपण शिकतो त्याची व्हॅल्यू ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं असतं ते. असं साइन इन करायचं गुगलला जाऊन, हा गुगल पर घ्यायचं आहे, आपलं अकाउंट लॉग इन ठेवलं. आता आय वॉन्ट टू वर्क म्हणजे काम करायचं मला. काम करायचे आपल्याला, थोडी आपल्याला काम द्यायचे. डिझाईन मीडिया आणि ग्राफिक डिझाईन बा काय सांगते इथं. लोगो डिझाईन, फोटोशॉप, आणि इथे माहिती टाकायची, ती कशी टाकायची ते पण सांगा पुढच्या वेळेस. चांगली माहिती जाऊ दे, हे जे टाकायचं ना एकच टाकायचं, त्या फक्त मी नंतर सांगेन तुम्हाला. हे माझं ऑलरेडी अकाउंट आहे, आपण सगळ्यांचे अकाउंट तयार करून घेऊ. इथे काय टाकायचं, कसं टाकायचं येत नसेल तर ते एक्स्ट्रा लेक्चर घेऊ आणि त्यामध्ये सांगू. आता काय करायचं, प्रत्येकाने एक अशी पोस्ट बनवून मला पाठवा, मला पाठवा, म्हणजे आपल्या ग्रुपला पाठवू शकता किंवा मला डायरेक्ट पाठवता येईल. सगळ्यांकडे नंबर आहे माझा, आहे ना. अशी पोस्ट बनवा, पुन्हा आता मी शेअर करतो, डाउनलोड करतो. आणि इथं एक ऑप्शन आहे पहा, PNG मध्ये पाहिजे का, PNG, JPG असं वेगवेगळं असतं. ओके, तर त्यामध्ये आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. PNG शक्यतो चांगलं आहे. आता दुसरा कोर्स असेल कोणता, तर मला फक्त काय करायची, ग्राफिक डिझाईनची आहे जी ते नाव टाकायचं, नाही काय. फ्री असेल किंवा दुसरा, किंवा मला एखादी ॲडव्हर्टाईज अशी करायची की ज्या ठिकाणी मला ऑफर चांगली द्यायची, तर मी फक्त इथं चेंज करत राहणार बॅकग्राऊंड. आणि परत काय करायचे का नाही, थोडक्यात मी माझं एक टेम्पलेट तयार केले की जे मी एनी टाईम त्यामध्ये असं करू शकतो, चेंजेस करू शकतो, थोडीफार करून ते येईल. आलं लक्षात. चला या नेक्स्ट. आता म्हणजे प्रॅक्टिस करायला येत जा, म्हणजे काय होईल की प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते जमेल.